चांगल्या पोरांनो ब्रेक शिकत नाही. डॉक्टर, इंजिनियर, एमपीएससी, यूपीएससी अशा पोरांनो पोरी प्रेम करत नाही. पोरींनी सध्या मूर्ख पोरांनो तडकवतो. थोडा काळा दिसला, विषय विषय काढल्या, त्यांच्या इंग्रजी वाक्य बोला, कोण त्याला बिला कोण काम काय करतंय? तीन वर्ष मुंबई सुरित आहे, मुंबई काय सुरित आहे, खिंबली सुरित आहे, खिंबली मोटरसायकल सुरित आहे. पोलिसांना धरलं तर त्याने तर तीन मोटरसायकली सापडल्या का? आणि हे त्याला म्हणते माझ्या डोळ्यात काय लोटवा अधिक हसणारी गोष्टी देऊ नका. जरा निरीक्षण करा, तुम्हाला वाईट वाटेल पण पर्याय नाही. मी शिव्या खायला चालणार माझं मरू द्या. मी काय राहिलो अजून एक दोन वर्ष मरू द्या. पण कळकळ येते रंगा बाप नाही कुठे सांगाय कीर्तन ऐकून काय करायचं? शरीर सांभाळा. आणि कॅन्सरचं एकमेव कारण आहे, बाया पण सांगतो तुम्हाला, कॅन्सरचं एकमेव कारण 80% लोक केमिकल खातात. सरगर बर्गर पिझा नूडल मार खायला नाही, प्यायला नाही, दूध कोणी पेत नाही, दूध कोणी पेत नाही. कधी जनता कोण अवलाद होतो ती मठा डायरेक्ट टिपाणात मरतो टिपाण आणि त्याच्यात कोणा नाही लागेच भाद्रपदी कोणाला काही तर रिजवतीच नाही रोट्या आहेत त्या धाग्यावर तर तुमचा फुंदर काय नाही 22 रोट्या खाल्या नाखरात फेर लावला तरी वाट जायचं झालं
말씀 보나? 그러니까는 마귀가 걔네들. 마귀가 뚫리고 또 나이가 뭐에 가라서 두근두근 나서 어쩌든가. 에, 에, 간사카 간사로. 에, 돈 베리시스, 베리시스 가운데. 에, 베리시스 가운데. 르트. 아니, 아트약 하 로그 나죠. 하 만식 다나와요. 아트약 예나라 만사라 가. 제 왔네 긴트나이 분기라. 제가 사하메니 아트 김치라. 뭔가 하시나. 가이만 사하셨네. 드리드리 하시나 봐요. 가. 가이도 가셨네. 스타자게 하시 She wants some more tennis. She wants some more tennis. This is a genus. She got a lot of stuff. Yes. Hey, my husband, I can't get it. Hey, my husband, I'm going to be crazy. Hey, Julia, I can't have a good name. Then I educated local policy for a bit. Attack is an auto disease. It is a psychological tension. And attack kaito, urea. Every man has a one heart. Every man has a one heart. One heart has a four parts. Ushmi jaunika, davi jaunika, ushmi karmika, davi karmika. In blood, two types of blood cells, white blood corpuscles and red blood corpuscles. In Marathi, tamne pishi. In blood, hemoglobin is present. That is why blood has a red color. Rakta mare hemoglobin nahi, manu rakta charanga. Nara, when the thinking is high, when the thinking is high, and blood of circulation to heart is lower, your vichar jasna hota, and hrudayala rakta dami padta, teva te vyaktila gham yeto, and teva ghamat kem hoto, it is called attack. आणि पुन्हा ऐका अत्याकला औषध नाही बऱ्याच लोकांना रक्त पातळ व्हायचं पुढे चुकी झाले अत्याकला ही टॅबलेट म्हणजे टॅबलेट नॉट अ इंजेक्शन अत्याकला एकच औषध आहे झालेली घटना विसरून जा तिचं चिंतन करायचं बघा प्रारब्धानं घडेल ते करेल त्याला तुम्ही ते काय बदल करू शकाल नाही चिंता करायची काय कारण मुलगा मूर्ख निघा काही म्हातारी माणसं एकटी राहिला नाही माझं पोरग व्हायला मागत आहे तुम्ही मूर्ख आहात पोरगा लवकर व्हायला दिला पाहिजे आपल्या लोकांना कवरही कुटुंब चालवायची सवय चुकी जायचे रविवारी लग्न झाल्यावर मंगळवारी पोरे व्हायला दिला पाहिजे दोन दिवसात एक तुझे भांडे साजरे केलेले मॉडेल भरपॉट ते आठवड्यात झाले ते तुम्ही आणि झग मारून चुरी ही लिखन पाईपलाईन धर्मान न्यावलं पोस आणि हे नारायक आणि पूर्वीचं ऐकायचं आणि ईश्वर संघ बाबाचा अपमान करायचं काय काम आहे पोट भरायचं पण एका सुनबाईनं दुसरीच्या घरून येऊन ईश्वरा हे एका सुनबाईनं हे एका सुनबाईनं दुसरीच्या घरून येऊन ईश्वरासारख्या बाबाचा अपमान करायचा आणि आपली बायको म्हणून आपण तो सोन करायचा हा कोणता न्याय वंदने पाठ केला आपल्या बापानं बायकोच्या घरातले दागिने बोलले विचारलं दुसऱ्याच्या घरचे जनावर म्हणून पोट भरलं त्याने का आपण बोललेलं अपमान संकराला भरले का आपल्या बायकोवर लय प्रेम आहे आई बापातून सेपरेट राहायचं कमवून दाखवायचं कमवा त्याला गाडी घेऊन दाखवा हे तुमच्या जमीन घेऊन दाखवा बापाची इस्टेट सोडून घ्या घ्या अरे त्यानं जमीन कशी कमवली त्याची त्याला माहिती आहे त्याला कसे दिवस काढले ते त्याला माहितीये कौलाच्या घरात राहत होता कौलाच्या घरात राहत होता तर कौल घडत होती तर चुलीवर पाणी पडत होत तर त्याची बायको दोन्ही मुलांना मशीद घेऊन उपाशी झोपत होती
उपाशी ती बाई भाकरी चुरायची ज्वारीची भाकरी दुधात आणि शिळेच्या दुधामध्ये मुलांना भाकर द्यायची आणि भटक्या रुग्णाच्या पत्राखाली दोन्ही पोरं घेऊन आल्या घरात रात काढायची अशा ठिकाणी बसायची की जिथं घर कळत नाही तिथं आणि अशा आपल्या आईनं आपल्याला सांभाळावं आणि पण मूर्ख बायकोचं ऐकून आपल्या आईचा अपमान करावा हा न्याय कोणता आपल्याला लईच बायको प्रिय आहे ना तिच्या बापाच्या घरी राहायला जाय तो सांभाळे ना तू हसण्यावरही गोष्टी देऊन आला आणि कुटुंबांमध्ये तणाव झाल्यामुळे अटॅक आणि त्या शब्दाने अटॅक येतोय काही ना झोपेत अटॅक येतो याचं कारण आहे या लोकांना मानसिक समाधान नाही पैसा आहे पैसा आहे गाडी आहे दारा पुढे ट्रॅक्टर आहे दारा पुढे चार चाकी गाडी आहे सगळे हो पण मला या लोकांच्या मनाला समाधान नाही आणि जगातलं सगळ्यात म्हणजे सुख समाधान या लोकांना नेमकं समज सगळं आहे पण कचकच काही कचकच काही कचकच त्या पूर्वी काही झालं पण म्हणजे मिनी गुंध येईल मिनी गुंध येईल मिनी गुंध येईल मिनी गुंध येईल मी राहणार नाही मी राहणार नाही मला तुझं एक बोलत मला तुला वाप बोलतो मग हल्ली मी म्हणतो असं करू की एवढेच येत चौथा रोग आहे तीन रोग क्लियर आहे चौथा रोग आहे अपघात आणि अपघात का होतो जरा बारीक आहे का अपघात का होतो बारीक आहे का अपघाताला एकच कारण आहे तीन कारण आहे एक दारू दोन गाडीचं स्पीड आणि तीन वाहन चालवताना मोबाईलचा वापर मोटर सायकलवर बोलणारा माणूस जर तुम्हाला मोबाईल मध्ये दिसला आपली गाडी साईडला लावली त्याच्या दिवार वरचा काम म्हणजे काय होईल ते होईल त्याचा माझा चिलर रोखत असला तरी काय होईल पण हे फटकावू नये तुमचं काय लावलं सरळ येण्या बाबतीत गेला दोन्ही बॉल सगळं बोलतात काय हॅलो कुठे नदी वय चढवतो येतो एक मोबाईल दोन गाडीचं स्पीड स्पीड चौघ येतो गाडी उभासन वापरची फायदा मोटरसायकल जागा पिकायला पुढीला पाहिलं गमाकडे आवाज काढणार आम्हाला हसण्यावारी गोष्टी नेऊन आता आणि तिसरं कारण येतं आणि आज तडतडीने कीर्तन ऐका मला मिळू नका परत वाटलं कधीच माझं काही एका गावापासून आठवत नाही पण तडतडीने ऐका तिसरं कारण येतात आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका 90% लोक दारू पितात सध्या 100 माणसांमध्ये 90 पोरं दारू पितात 90 दारू न पिणं हा सध्या कमीपणा जी माणसं दारू पित नाही त्याला लोक म्हणतात जीवनातला आनंद दारू नाही हसण्यावरी गोष्टी येऊ नका ए जरा गुंगे येतील डोक्याला बारीक काय झालं आणि मृत्यू ए या 4 वर्षात जरा दारू पिणारे जरा मी नाही या 4 वर्षात दारुने इतके झाले दरम्याला जायची लाज वाटते हो लाज वाटते लाज 22 वर्षाच्या पोराने मला पण 70 वर्षाच्या बापाने त्याला पाणी पाजव अन्याय का 24-25 वर्षाच्या पोराने खोटरी पेच्या माझातल्या आणि हरमिनी बापाच्या इन्स्टिट्यूट माझ्या आणायच्या आणि प्रेत पडलं की त्या प्रेतावर त्या भातरीने डोळे पुढून पुढून रडायचं कोणत्या न्याय या 4 वर्षात बापाने खाना दिलाय पोराला बाप जिवंत आहे मुलगा गेलाय आणि आई जिवंत आहे मुलगा गेला हो मुलगा गेला ज्या घरातून मुलगा गेला आणि आई बाप जिवंत राहिले त्या बापाने जगायचा का ज्या झाडात कमी बसून भदार पण भजन घालायचं ते झाड जर उंदळून गेलं तर जगायचं का या 4 वर्षात महिला मंडळ एखाद्या जर तरुणपणा जर मृत्यू झाला
त्याचं प्रेत जर आंधळीला बाहेर काढलं तर त्या प्रेता जवळ त्याची लालली पोरं उड्या हाकतात उड्या हाकतात उड्या काय माहीत त्या पोरानं की माझा बाप गेला काय माहीत त्या पोरानं की माझी आई गेली काय माहीत माझ्या विधवा झाली ती पोरग आईनं विचारताई ते पोरग आईनं विचारताई माझ्या भावानं सगळी लोक का अकोल घालतात ग आई का अकोल घालतात आई पदराखाली पोरग झाकते आणि बांगड्या फोडून भीतीला धडकी घेते आणि ते प्रेत रस्त्याला घेऊन जाताना ती पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून लोकांनी कुठे चालवलं आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं आणि प्रेत पेटवर सगळी लोक रडतात आणि ती लादाली पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई काय खेळत का माझ्या बाबाने माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी पेटवलं काय खेळत आई सांग आई पदरा खाली पोराला धरते आणि म्हणते तुझा बाबा मेला नाही रे तुझा बाबा देवा घरी गेला रे तुझा बाबा देवा घरी गेला ते पोरग पाठ करत आणि आई सगळ्यांना सांगत माझा बाबा देवा घरी गेला दुसऱ्या दिवशी शाळेत गेलेली पोरं त्याला म्हणतात तू काला आला नाही रे माझा बाबा देवा घरी गेला ना मी नाही आलो लगीला सुटली शाळा की पोरं पायरीवर बसतात म्हणजे पोरग पायरीवर बसतं आणि ती पोरं खेळतात खेळणारी पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही ते पोरग म्हणतात खरं सांग माझा बाबा देवा घरी गेला ना माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही आणि स्वयंपाक झाला नसल्यामुळे माझ्या पोटात आणलं नाही ना मला उभं राहिलं की चक्कर येते म्हणून मी खेळत नाही ती पोरग त्याला म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला तुझा बाबा मेलाय रे मेलाय तुला परत कधी बाबा मिळणार नाही बाहेरच्या पोराच्या हृदयाला जखम होती माझा बाबा मेला ते घरी गेलं तर ती पोरग घरी जाताना आई ना म्हणता आई मेलाय माझा बाप मेलाय ताण करून आई किती दिवसाला धडका घेते आणि टाकलेल्या रुग्णाच्या पदराने आई ढलतसा भरते आणि मग दहाव्याच्या दिवशी चिमुरड पोरग चप्पी करून बापाच्या पिंडावर पाणी होती तर पाणी होती तर 5 वर्षाचं पोरग या 4 वर्षात बापाच्या दहाव्याला जाते इतके दारुण वाटलं केलंय झालं तेव्हा ही गोष्ट नाहीये सर कीर्तनात बसलेल्या कोणाला वाटलं महाराज दारुण्याला लय वाईट मला त्याला बघायचं नाही त्याला मला बघतो तशी बहीण दारुण्याला घेऊन पाय मग कळेल तुला काय झालं 90% पोरं पुरी देण्याच्या लायक राहिले नाहीत 90% लग्न जमवणारे दलाल का मधले नारायक 50,000 रुपये घेऊन लग्न जमिता जो वाटलो होय त्याला 50 घेतो 50 घेतो हसण्यावरही गोष्टी देऊ नका हा विनोद वाटलाय हा टाइमपास ते इतकी त्याचे कीर्तने माझी इच्छा आहे तुम्हाला देवी पुढे सांगतो जागृत दिवस आहे तुमचं मंदिराची स्वच्छता खास पावित्र्य आहे मंदिराचं मंदिरात केल्या गेल्या मंदिरात केल्या गेल्या लगेच मंदिराचं पावित्र्य मूर्तीच्या चेहऱ्यावर उतरत मूर्तीची चेहरा जर तेजस्वी असेल तर मंदिरात पावित्र्य पाळलं जाते तुमचं जागृत देवस्थान आहे तुमच्या देवी पुढे माझं सांगतो माझी एक इच्छा आहे मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आणि असाय मिळलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत हाच माझा जीवन गौरव पुरस्कार आहे पण घ्या तेव्हा मी कधी बोलू द्या तुम्हाला आपली आठवणच येणार Oh,
डिसीज ब्रेन ट्यूमर आणि आता मोबाईल मुळे रोग झाले काय कुणी मोबाईल आता या के ए आता के आम्ही घरी नाही मी मोबाईल वापरत नाही मोबाईल वापरत मला फेसबुक नाही मला काही नाही साधा मोबाईल कधी विकत घेत नाही विकत नाही पंचा दुकानच्या उद्घाटनाला गेलो रिपीन कापली मोबाईल जनवर्षी मोबाईल आपल्याला मला व्हॉट्सअप नाही मला फेसबुक नाही मला मुक्त काहीच नाही उलटे माझ्या युट्यूबवर लोक श्रीमंत झाले माझ्या झोपून मोकळे युट्यूबला क्लिपा टाकू टाकू मला हायकोर्टापर्यंत नेलं आयुष्यातूनच झोपून टाकलं आता मी कॅमेरा लावून देत नाही तर आता लोक मला घोडं लावतात जोपर्यंत फायदा होत होता एवढा चांगला माणूस समाजासाठी लढत होता पण तो याने बर्बाद केला तेव्हा यांना पैसे मिळाले तेव्हा त्याचे त्यांना काही म्हटलं आम्ही कारण नसताना आम्हाला गुन्हे आमच्यावर व्हायला लागले आणि आम्ही शेतीवर चांगलं वागून सुद्धा आम्हाला शेवटी पश्चाताप करून डोक्याला टेन्शन आणत मोबाईल न वापरता रुपया न खर्च करता यांनी युट्यूबला टिपा टाकू क्लिपा टाकू टाकू कोट्याही झाले आणि आता कॅमेरा लावून दिला नाही तर कीर्तन संपल्यावर घोडे घालतात आणि पैसे तुम्ही कमावले नारायण भाऊ हा वाटलं माझं झालं आणि काही बोललो काय आता कुठेतरी सुखरूप असायचं सुखरूप असायचं काही ठरा कुठे चटी जवळ मोबाईल धर खालून मोबाईल धर मारून होतो ते मोबाईल घ्यायचा आता जे वाक्य ऐकायचे लगेच इकडला दगवायचं आणि इकडला दगवायचं आणि त्या माणसाचा गेम करायचा हा धंदा कुठेतरी लुकून मोबाईल ठेवायचा आपण लावू नको म्हणलं की त्यांनी खालून लावायचा दुसऱ्याकडे लावून द्यायचा दोन्ही टंगण्याच्या मध्ये ठेवायचा दोन तरी वाक्य करत अरे त्याशी इकडे यांचं वाटलं झालं यांची खरं ना काय करायचं तर बाबा लोकांच्या मुलं उठे आयुष्यात सगळ्यात मोठे संकट मी आता आले नाही दुसरा माणूस असता मी यालाच असत मी उगत निर्लक्ष म्हणून जो असा दिवस नाही काय भोवती करणं मी लपलं नाही शिकवून झोपेतून उठलो बोकड्याला बोलला शिळीला बोलला काय सांगा मला पहिलं म्हणत मुलगी मला मुलगी तुम्हाला मुलगा मला मुलगा तुम्हाला सांगा पहिलं म्हणत तळतळी ना आता देवी पुढे आहे तुम्ही देवीचे रूप आहे मी मुलीबद्दल बोललो हे शिकित आहे शिकित आहे आज 4 किलोमीटर सुद्धा मुलगी शाळेत घालणं मुश्किल झालं आहे आज 4 किलो माझी मुलगी मला आहे ना मुलगा मला आहे मुलगी मला आहे मुलगी तुम्हाला आहे मुलगा मला आहे आपण एकच आहे मी मानतो कसे मुलगी शाळेत गेली तर ती घरी येत नाही तोपर्यंत बापाचा जीव भांड्यात पडत नाही आणि मोबाईलला क्लिपा बिपा टाकणारी जी पोर आहे याने एक धंदा काढलाय मला धंदा ही मोबाईल जे यांच्या हातात येईल मोबाईल वर यांच्या क्लिपा वाचा या नावाला त्याने एखाद्या मुलीचा फोटो काढायचा तो फोटो तिला व्हायरल करायचा तिच्याकडे 4-5 लाखाची मागणी करायची आणि चांगल्या घराण्यातल्या पुरी डॅमेज करायच्या अशी पुरी तयार होईल धर्मांतर करणाऱ्या मुलींची संख्या कमी झाली तर जास्त का तर इंस्टाग्राम फेसबुकचं बाग वेशेवर क्लिपा आणि पुरीने मूर्खासारखं फेसबुकवर दुसरी करता मिळून लाच आवडत नाही तुम्हाला इंस्टाग्रामवर परशी दुसरी का गेलेच काही गेले मोबाईल इंस्टाग्रामवर काल जेव्हा प्रेम करायचं ते आवडत कुठं जन्माला आली की ते जर बापाचं एका वड्याला सापडले काही झाला तुझा प्रयत्न विनोद नाही हा विनोद नाही पोरण ए पोरणच्या शिकवली मुली शिकवायचं तिचा फोटो काढून घ्यायचा फोटो काढून घेतला म्हणजे तो तिला व्हायरल करायचा तुझा फोटो माझ्या